कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 35वी पुण्यतिथी रविवारी होती। त्यानिमित्त त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांनी भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आठवणींना उजाळा देत जनार्दन भगत साहेबांचे आदर्श घेऊन काम करत असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाऊशेठ पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कानपिळे, संजय भगत, विश्वनाथ कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही जनार्दन भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आज आपल्याला माहित असेल की आपण भगत साहेबांची पुण्यतिथी साजरी करत असताना रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आपण 10 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आता संजयजी सांगितल्यामुळे स्वच्छतेचं महत्व भगत साहेबांना जसं होतं तसं आपण रामशेठ ठाकूर साहेबांनी आता प्रशांत ठाकूर साहेबांनी सांगितलं की आपण सुद्धा आपल्या भागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत आखायची आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहीममध्ये 5 बक्षिसं आपण त्या ठिकाणी निवडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस 1 लाखाचं हे शिवकर ग्रामपंचायतीला गेलेलं आहे, 50,000 कोंडेवाल ग्रामपंचायतीला गेलेलं आहे, तिसरं बक्षीस सावळ्याला गेलेलं आहे आणि मी 2 चिद्रण आणि वलप यांना उत्तेजनार्थ बक्षीस त्या ठिकाणी दिलेलं आहे। भगत साहेबांचं एक जे स्वप्न असं स्वच्छता असावी शिक्षण असावं हे पूर्ण करण्याचं काम आज सर्व रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातील नव्हे तालुक्यातल्या सर्व लोक या ठिकाणी करत आहेत। भगत साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर आता संजय निकवानी सांगितलं भगत साहेब आता आपण बघतो की काही थोडस कुणकुण झाली की ताबडतोब पोलीस स्टेशनला जा त्याच्यावर केस करा आणि मग पोलिसांना पैसे देऊन ती केस सोडवा, पण तू भगत साहेब जेव्हा होते तेव्हा 14 गावाचा न्याय व्हायचा आणि मग असं कुठं भांडण झालं की ते एकत्र न्याय घेऊन सर्व प्रमुखांना बोलावून त्या ठिकाणी हा न्याय सोडवत असत आणि त्यांना दंड काय करत असतील तर 1/2 किलो गोडे तेल सत्रुबाच्या देवळामध्ये त्यांनी ते जाळायचं हा दंड त्यांना होता। म्हणजे एक प्रकारची शिक्षा त्याला अशा प्रकारे भगत साहेब करायचे आणि म्हणून एक अमृत भगत आणि आम्ही एक दिवस रात्री एसटीला येत होतो 9 आणि भाकरी बांधायला सकाळी आम्हाला लागायच्या म्हणून आम्ही इंग्रजी पेपरला पेपर जास्त असायची कागद आणि मग आम्ही ती इंग्रजी पेपर घेऊन चढलो भगत साहेब पण आले आलं होतं कधीपासून इंग्रजी पेपर तुम्ही वाचायला लागले त्यांचं लक्ष आणि सर्व याच्यावर होतं आणि म्हणून भगत साहेबांनी आपल्या भागासाठी शिक्षणाची गंगा सुद्धा आपल्या मगकडे आणलेली आहे। मला वाटते भगत साहेब नसते भगत साहेबांनी जर रयत शिक्षण संस्थेची शाखा या ठिकाणी उघडली नसती तर म्हणजे आपल्यापैकी किती लोक पुढे गेलं असतं हे आपण आतापर्यंत सांगू शकलो नसतो। म्हणजे ही सर्व कामं भगत साहेबांनी आपण भगत साहेबांच्या नावानं आज जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था जी देशामध्ये पहिलं बक्षीस आपल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला स्वच्छतेच्या मार्गाने त्यांना मिळालेलं आहे। म्हणजे देशामध्ये पहिलं बक्षीस तो समोर बक्षीस घेणारा बसलेला आहे। अशा प्रकारे आपली जी जनरल भगत शिक्षण संस्था आहे या देशामध्ये नव्हे परदेशामध्ये सुद्धा आपल्या संस्थेचं नाव गेलेलं आहे आणि अशा भगत साहेबांना मी मनापासून सलाम करतो त्यांना वंदना करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। भगत साहेबांची इबूत लावत होते त्याला इबूत म्हणतात ना कोणी भगत साहेब भगत खेळायला की इबूत असते ती इबूत लावतात तर ती इबूत लावायची म्हणजे डोक्याला लावायची गरज नव्हती पण त्यांनी दिलेले शब्द हीच ती इबूत असायची आणि त्यात फरक पडायचा। आपल्याला अजूनही भटभटीचा अंगारा आणतात ना अंगारा लावतात काही काही ठिकाणचे तर तसं अंगारा म्हणून तिकडे उभी उडवतात की त्यांचा शब्द हाच एक अंगारा होता ते सांगतील बोलतील त्याप्रमाणे सर्व आणत होते आणि इथं आल्यानंतर आपण 7 मेला जेवढं येतो इथं तेवढं त्याच भावनेने येतो की त्यांच्या काळातले जे काय आता 5-10% नसतील आढळले तर त्यांच्या काळातले 2-5% लोक अजून शिल्लक असतील ते किंवा त्यांचे भक्त म्हणून असलेले आपण लाव्या मागणीनंतर बांधता गेला पण त्यांचे चाहते आवडते त्यांना मानणारे आता बी एन गुहेर इकडं आहे समोर
रवीन भोईर सारखे असे बरेचसे काही त्यावेळचे कार्यकर्ते आहेत आमच्या वयातले, आमच्या अक्षय कुमार पुढे शाळेत होते ते, तर ते सगळे जे लोक इथे येतात त्याची भेट होते. एरवी कोण कुठं कुणाच्या कामाधंद्याला जातो पत्ता लागत नाही, प्रत्येक जण आपल्या कामात गुंतवत असतो. पण इथं आल्यानंतर मात्र त्या काळातल्या आपल्या स्मृती ज्या आहेत आठवणी आहेत त्या जागृत होतात, त्या स्मृतीला उजाळा मिळतो आणि मग आपल्याला हृदयाला शांती मिळते की नाही भगत साहेबांचं काम करणारे माणसं अजून आहेत, ते इथे दिसत नसतील त्याच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक जण कोणी आव्याला काम करतोय, कोणी कुंडेवाला असेल, कोणी ओवळ्याला असेल, किती जरी गावागात भांडणं खून मारामाऱ्यातला खून जरी झाले तरी भगतसाहेब शांतीदूत म्हणून तिथं जात होते, ते काम करत होते, ते सर्व काम या ओटीवरनं होत होतं. आणि आज आपण शांत मनाने इथे जे येतो ते फक्त स्मरण करण्याकरता त्यांची आपण जागृत करून त्या रस्त्यानं आपण पुढं जावं या दृष्टीने येत असतो. प्रकाशने एक चांगलं केलं की ओटा जर ओटी जर गेली ते अंगण ठेवले, या अंगणामध्ये आपल्याला बसवण्याची सोय चांगली झालेली आहे, तर ह्या अंगणात काय परत करू नका. ते तुम्हाला आता सांगतो का ह्या अंगणात काय म्हणतात, हे घर इकडं वाढू नका, ते घर तिकडून वाढू नका. आणि अंगण बसायला आता ही दुसऱ्या तिसऱ्या पिढीची जे लोक येतील त्यांना सुद्धा भगत साहेबांनी नमस्कार करण्यात आता. आपण भगत साहेबांच्या कादंबरीमध्ये उल्लेख आहे की भगत साहेब हे स्वच्छता प्रेमी होते, स्वच्छतेसोबत जी रोगराई पसरते स्वच्छता नसेल तर. पूर्वीच्या काही तुम्ही 50 वर्षापूर्वी जर बघितलं तर अतिशय इथं आपल्या मंदिराच्याच बाजूला म्हणजे झाडी सुद्धा भरपूर होती असा त्याच्यामध्ये उल्लेख केला. आम्ही नव्हतो तेव्हा, परंतु 1952-53 ची गोष्ट आहे. भगत साहेबांनी एकदा मंदिरामध्ये पूजा असताना पूजा चालू होण्याच्या अगोदर भटजींना विचारलं, पहिलं देवाचं पूजन करायचं की स्वच्छता करायची. भटजींनी तेव्हा सांगितलं ठीक आहे तुम्हाला स्वच्छता तर स्वच्छतेबद्दल एवढी आवड असेल तर पहिला स्वच्छता मोहीम राबवा. त्याच्यामुळे स्वच्छता मोहीम राबवली, नंतर पूजा केली. म्हणजे स्वच्छतेचं एवढं आपण त्यावेळी सुद्धा स्वच्छतेची आवड भगत साहेबांना होती, त्याच्यामुळे सर्व लोकांमध्ये ही पसरावी, स्वच्छतेसोबत हे आपण वेगवेगळे आरोग्य आहे त्याचं उच्चाटन व्हावं हे त्यांना वाटत होतं. कारण अंधश्रद्धेमध्ये आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की आरोग्य बिघडले की तेव्हा सर्वसाधारणतः मांत्रिकांकडे जात, भगत साहेबांचं असं म्हणणं होतं मांत्रिकांकडे जाऊ नका. त्या दिवशी पण मला जयंत भगत यांनी सांगितलं साप वगैरे चावल्यानंतर सुद्धा मांत्रिकांकडे जायचे. आमच्या गावातल्या एकाला साप चावला होता तेव्हा त्याला इथं आणलं, इथं आणल्यानंतर भगत साहेबांनी सांगितलं मांत्रिकांकडे जाऊ नका, आपण डॉक्टरांची व्यवस्था करू, डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्याचं प्राण वाचलं. अशा प्रकारे तेव्हा सुद्धा अंधश्रद्धेचं उच्चाटन करण्याचं कार्य आहे हे स्वच्छतेच्या मार्गाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी केलं, हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे.